देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे त्यात भारतीय निवडणूक आयोगाकडून वेगवेगळे आदेश लागू केले जात आहेत देशात प्रत्येकाला निवडणूक आचारसंहिताही ही पाळावीच लागते अनेक वेळेस निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना तंबी दिल्याच्या आणि त्यांच्यावर कारवाई केल्याच्या बातम्या आपण सर्रासपणे ऐकतो आणि पाहतो सुद्धा तर भारतीय निवडणूक आयोगाला इतके अधिकार मिळवून दिले ते केंद्रीय निवडणूक आयोगाचे दहावे मुख्य आयुक्त राहिलेले टी एन शेषन यांनी तेव्हा शेषन यांना अनेक राजकीय नेतेही घाबरत होते तर शेषन यांनी अनेक नेत्यांना अंगावरही घेतलं होतं आणि हे त्यांनी आपल्या थ्रू द ब्रोकन ग्लास या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे तर या पुस्तकातील असेच काही किस्से आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात की टी एन शेषण हे मुख्य निवडणूक आयुक्त कसे झाले ते व्ही पी सिंग यांचं सरकार हे कोसळलं होतं आणि त्यानंतर चंद्रशेखर हे पंतप्रधान झाले होते नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहणाऱ्या शेषण यांना कॅबिनेट सचिवपदी बसवण्याचा निर्णय हा चंद्रशेखर यांनी घेतला मात्र शेषण यांनी आपण लवकरच निवृत्त होणार असल्याचं सांगितलं त्यावेळी चंद्रशेखर यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्या मार्फत टी शेषण यांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्याचा प्रस्ताव पाठवला तेव्हा शेषण यांनी आपल्या जवळचे आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि माजी राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांचा सल्ला घेतला तर या दोघांनीही दुसरा प्रस्ताव मिळत नाही तोपर्यंत या प्रस्तावाचा स्वीकार करावा असा सल्ला दिला त्यानंतर शेषण यांनी कांचीपुरमचे शंकराचार्य यांचा सुद्धा सल्ला घेतला आणि त्यांनी सन्मानजनक हे पद आहे हे पद घ्यावं असं सांगितलं आणि त्यानंतर शेषण यांनी ही ऑफर स्वीकारली आणि दहा डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा आदेश निघाला शेषण यांच्या आत्मचरित्रामध्ये असाही एक किस्सा आहे तो म्हणजे पंतप्रधान नरसिंह राव हे शेषण यांचं उत्तर ऐकून सुन्न झाल्याचा काँग्रेस सत्तेत आली तेव्हा कायदे मंत्री विजय भास्कर रेड्डी यांनी निवडणूक आयोगाबाबत संसदेत प्रश्न विचारला आणि त्यावरती शेषण यांनी त्याला जोरदार विरोध केला होता निवडणूक आयोग हा सरकारचा विभाग नाही असं शेषण यांनी त्यावेळेस म्हटलं होतं विजय भास्कर रेड्डी यांनी हा मुद्दा त्यानंतर थेट पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडे नेला रेड्डी यांनी शेषण यांना विचारलं की तुम्ही मदत का करत नाही त्यावर मी काय सरकारी संस्था नाही मी निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी आहे असं शेषण यांनी उत्तर दिलं होतं त्यावर शेषन यांनी थेट उत्तर दिलं की मिस्टर प्राईम मिनिस्टर तुमच्या मंत्र्यांची अशीच वागणूक राहिली तर मी त्यांच्या सोबत काम करू शकत नाही त्यानंतर विधी सचिव रमादेवी यांनी निवडणूक आयोगाला फोन केला आणि विधी राज्यमंत्री रंगराजन कुमार मंगलम यांना वाटतं की आता इटावाची पोटनिवडणूक घेऊ नये त्यावर शेषन यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की मी पंतप्रधानांना लगेच फोन केला मी एक घोडा आहे आणि सरकार घोडेस्वार आहे हे मी मान्य करू शकत नाही असं म्हणत शेषण यांनी थेट पंतप्रधान नरसिंह राव यांनाच ठणकावलं होतं त्यावर पुढे पंतप्रधान म्हणाले की तुम्ही रंगराजन यांना भेटून हा विषय मिटवून टाका त्यावर शेषन म्हणाले होते की रंगराजन हे निवडणूक आयोगाचे निर्णय बदलण्यास सांगतायत त्यांनी माझी माफी मागावी दुष्काळ पडला आहे साथीचे रोग आले तर तुम्ही निवडणुका घेऊ नका असं सांगा निवडणूक आयोगाने हे करावं हे करू नये असं तुम्ही आम्हाला सांगू नका असं शेषण यांचं उत्तर होतं त्यानंतर लगेचच रंगराजन यांनी शेषण यांना फोन केला आणि तमिळमध्ये विचारलं वाद काय आहे आणि त्यावर शेषण म्हणाले तुम्ही माझी माफी मागावी त्यानंतर त्याच दिवशी बारा वाजता मंत्रालयाचे संयुक्त सचिव हे पळत एक चिठ्ठी घेऊन आले आणि त्यात रंगराजन आणि रमादेवी यांनी जे म्हटलं आहे त्याबद्दल मी माफी मागतो असं या चिठ्ठीत लिहिलेलं होतं आता या पुस्तकातील आणखी एक किस्सा आहे तो म्हणजे प्रणव मुखर्जी यांना केंद्रीय मंत्रीपद गमवावं लागल्याचा कारण दोन ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवला ला शेषन यांनी एक सतरा पानांचा आदेश जारी केला होता त्यात लिहिलं होतं की जोपर्यंत सरकार निवडणूक आयोगाच्या शक्तीला मान्यता देत नाही तोपर्यंत देशात कोणतीही निवडणूक घेऊ नये दोन वर्षांनी होणाऱ्या राज्यसभा लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचा तो आदेश होता शेषवान यांनी पश्चिम बंगालच्या राज्यसभेच्या जागेवर सुद्धा निवडणूक होऊ दिली नव्हती त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू हे सुद्धा या प्रकरणामुळे खूप नाराज झाले होते आणि ज्योती बसू यांनी शेषण यांना पागल कुत्ता असं म्हटलं होतं त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त शेषण यांचे पंख छाटण्यास सरकारकडून पावलं उचलायला सुरुवात झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शेषण हे पुण्यात होते सरकारनं जी व्ही जी कृष्णमूर्ती आणि एम एस गिल या नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आणि या दोघांचे पगारही टी शेषण यांच्या इतकेच ठेवले यावरून सुप्रीम कोर्टाची माजी न्यायमूर्ती एच आर खन्ना यांनीही सरकारला फटकारलं होतं यावर पहिल्यांदा संसदेत चर्चा झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं प्रसिद्ध कायदेतज्ञ फली नरीमन यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची ताकद कमी करण्यासाठी हे सुरू असल्याचं त्यावरती म्हटलं होतं तर तिन्ही निवडणूक आयुक्तांची पहिली मुलाखत ही चांगली ठरली नव्हती किंवा झाली नव्हती शेषन हे आपल्या पुस्तकात लिहितात की कृष्णमूर्ती हे माझ्या खोलीमध्ये आले होते ते कोपऱ्याच्या सोफ्यावर बस सोफ्यावर बसले होते मलाही त्यांनी बसण्यास सांगितलं पण मी हात जोडून म्हणालो की मी जिथं बसलो आहे मी ठीक आहे त्यावर कृष्णमूर्ती म्हणाले की तुमच्या समोर खुर्चीवर मी बसू शकत नाही या खुर्च्या तुमच्या शिपायांसाठी आहेत तेव्हा गिलही रूममध्ये होते त्यानंतर कृष्णमूर्ती गिल यांना म्हणाले की तुम्ही त्यांच्या समोरील खुर्चीवर बसू नका त्यांना म्हणा सोफ्यावर येऊन बसा गिल यांनी मला तसं विचारलं पण मी साफ नकार दिला आणि त्यानंतर कृष्णमूर्ती यांनी शिव्या देण्यास सुरुवात केली त्यावेळी गिल उभे राहिले कृष्णमूर्ती माझ्या जवळ आले तुम्हाला माझ्याशी हात मिळवणी करायची इच्छा आहे का असं म्हणत कृष्णमूर्ती आणि गिल हे निघून गेले दुसऱ्या दिवशी बातमी आली की कृष्णमूर्ती आणि गिल हे दोघेही माझ्या कार्यालयातून निघून गेले त्यांनी वॉकआउट केला त्यानंतर शेषण यांनी दोन्ही निवडणूक आयुक्तांची मदत घेतली नाही पण हा वाद काही इथं मिटला नाही शेषण हे जेव्हा अमेरिकेत गेले त्यावेळी त्यांनी आपला हा उपनिवडणूक आयुक्त डी एस बग्गा यांना दिला त्यावेळी शेषण यांच्या निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं त्यावर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की एम एस गिल हे शेषण यांच्या अनुपस्थितीत मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहतील शेषण यांचा कार्यकाळ अकरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव ला संपला शेवटी निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीतून भारतीय निवडणूक प्रक्रियेत अमूलाग्र बदल घडवणारे आणि राजकारण्यांमध्ये दरारा निर्माण करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषण यांचं दोन हजार एकोणीसला चेन्नईमध्ये निधन झालं आजही लोकसभेच्या निवडणुका आल्यानंतर टी एन शेषण आणि राजकारण्यांमधील वाद तसंच आचारसंहितेतील अमूलाग्र बदलाचे किस्से आजही जुने जाणकार सांगतात तर मंडळी यांसारख्याच नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी